आणि यानंतर बातमी सांगलीमधनं आहे, कारण सांगली लोकसभा मतदारसंघात जरी ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केलेला असला तरीसुद्धा या मतदारसंघातनं आपण निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही ठाम दिसतोय. मात्र विशाल पाटील यांना लोकसभेच्या ऐवजी राज्यसभेवरती पाठवण्याच्या पर्यायाबद्दल सध्या महाविकास आघाडीचे नेते विचार करत असल्याचं कळत आहे. विशाल पाटील यांचं या प्रकरणी विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीनं करता येईल यासाठी महाविकास आघाडीनं हा पर्याय शोधलाय. राज्यसभेच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय सुद्धा विचाराधीन आहे आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल. आता याबद्दलचा अंतिम निर्णय काय होतो हे पाहावं लागेल. अधिक माहिती देण्यासाठी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे एबीपी माझाची. सांगलीचा हा तिढा सोडवण्यासाठी काय प्लॅन आखला जातोय? ज्ञानदा, पूर्णपणे महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे की विशाल पाटील त्यासोबत विश्वजित कदम या दोन नेत्यांची सांगली मतदारसंघात जो काही तिढा निर्माण झालेला आहे त्यामध्ये नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेत्यांमधनं कडून केला जातो आहे. आणि त्यामुळेच संजय राऊत हे स्वतः 3 दिवस आता सांगली दौऱ्यावर आहेत, ज्यामध्ये चंद्रहार पाटील जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांचा ते प्रचार करणार आहेत. मात्र यामध्ये थोड्या वेळापूर्वी जी प्रतिक्रिया दिली होती, कालसुद्धा संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की पर्यायाचा विचार केला जातो, जो असा पर्याय असेल ज्यामध्ये नेत्यांची नाराजी दूर केली जाईल आणि काँग्रेसचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असेल आणि स्वतः नेते हे एकत्रित येऊन लोकसभेचा प्रचार चंद्रहार पाटील यांच्यासाठी करतील. आता तो नेमका पर्याय काय आहे तर सूत्रांकडून जी माहिती मिळते यामध्ये पर्याय असा असेल, विशाल पाटील यांना राज्यसभेत पाठवलं जाईल तशा प्रकारचा विचार. 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्यामध्ये सर्व पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत ज्या बैठकीमध्ये करण्यात आला, ज्यामध्ये स्वतः शरद पवार होते, संजय राऊत होते, काँग्रेसचे काही नेते होते. यामध्ये जर विशाल पाटील यांची नाराजी दूर करायची असेल तर मग त्यांना राज्यसभेवर आपण पाठवू. ज्या प्रकारे लोकसभा निवडणुका होतील त्यानंतर ज्या काही जागा विजयी होतील त्यानुसार पहिले उमेदवार राज्यसभेवर पाठवण्यात आले किंवा राज्यसभेवर जर पाठवत असेल तर विशाल पाटील यांचं नाव अग्रस्थानी असेल अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांकडनं घेण्यात आलेली आहे. आता हा सगळा प्रस्ताव काँग्रेस पक्षसृष्टींना दिल्लीत पाठवण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे. मात्र या प्रस्तावावर काँग्रेसचे जे दिल्लीतले पक्षसृष्टी आहेत त्यांनी अजूनही ग्रीन सिग्नल दिले नाही आणि जोपर्यंत हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत नेमकी पुढची भूमिका महाविकास आघाडीची या सगळ्या प्रस्तावासंदर्भात काय असणार हे अद्याप कळू शकले नाही. दुसरा पर्याय असा असणार जर लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका जर त्या विशाल पाटील आमदारकीसाठी इच्छुक असतील तर पूर्णपणे महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देईल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल. त्यामुळे 2 अशा प्रकारचे पर्याय आहेत. मात्र जो पहिला पर्याय मी सांगतो की राज्यसभेवर पाठवण्यासाठी पूर्णपणे महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे आणि आता संजय राऊतांनी सांगलीमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया देताना सांगितले की त्यांनी विशाल पाटील यांनी काळजी करू नये, संसदेत पाठवण्यासाठी महाविकास आघाडी पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि त्यातूनच हे स्पष्ट होतं आहे की राज्यसभेसाठीची जो प्रस्ताव आहे तो आता कुठेतरी पुढे करण्यात आलेला आहे. मात्र काँग्रेस पक्ष या सगळ्याकडे कसं बघतो, खरंच या प्रस्तावावर होकार दिल्लीतील काँग्रेस पक्षसृष्टींचा येतो का? विशाल पाटील, विश्वजित कदम जे मागील काही दिवसांपासून पूर्णपणे प्रयत्न करत आहेत की सांगलीची जी जागा आहे ती आपल्याला मिळावी, त्यामुळे या सगळ्यावर नेत्यांचं म्हणजे स्थानिक नेत्यांचं त्याशिवाय काँग्रेस पक्षसृष्टींचं नेमकं म्हणणं काय येतं आणि खरंच नाराजी दूर होते का? कारण जर अशा प्रकारची नाराजी दूर झाली तरच महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील नेते कार्यकर्ते हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उतरतील आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना अपेक्षा आहे की ही जागा जर जिंकायची असेल तर सर्व एकत्रित येऊनच हा सगळा प्रचार करावा लागेल. ज्ञानदा, अर्थात आणि आता घडणाऱ्या घडामोडींमुळे ही जागा अत्यंत कळीची जागा बनलेली आहे, त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी सध्या काँग्रेसमध्ये जी नाराजी आहे ती दूर करणं क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टिकोनातून आता वेगवेगळे पर्याय विचाराधीन असल्याचं कळत आहे. धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.